आर्थिक वर्ष दोन हजार वीस एकवीससाठीचा केंद्र सरकारचा पूर्ण अर्थसंकल्प केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत करणार सादर आगामी आर्थिक वर्षात आर्थिक विकासाचा दर सहा ते साडेसहा टक्के राहील असा आर्थिक सर्वेक्षण अहवालाचा अंदाज कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांनी घेतला आढावा चीनमधल्या भारतीयांना घेऊन एअर इंडियाचं विशेष विमान दिल्लीत दाखल उद्योजकांनी ठोस प्रस्ताव सादर केल्यास जलदगतीनं प्रतिसाद देण्यासाठी विशेष कक्ष सुरू करण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आश्वासन नियोजन आराखड्यातून निधी देता येत नसलेल्या विकास प्रकल्पांना शासनाचा निधी देण्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही आणि वेलिंग्टन इथं खेळल्या गेलेल्या चौथ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात सुपर ओव्हरमध्ये भारताची न्यूझीलंडवर मात भारताची मालिकेत चार शून्य अशी आघाडी नमस्कार पावणे नऊच्या बातमीपत्रात मी सोनल चव्हाण आपलं स्वागत करते आता पाहूया बातम्या विस्तारानं आर्थिक वर्ष दोन हजार वीस एकवीससाठीचा केंद्र सरकारचा पूर्ण अर्थसंकल्प केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन आज सकाळी अकरा वाजता संसदेच्या दोन्ही सभागृहात सादर करणार आहेत सर्वसामान्य जनतेसह उद्योजक गुंतवणूकदार अशा सर्वच घटकांना या अर्थसंकल्पाबाबत मोठ्या अपेक्षा आहेत तत्पूर्वी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला काल प्रारंभ झाला केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत सादर केला आगामी आर्थिक वर्षात आर्थिक विकासाचा दर सहा ते टक्के राहील असा अंदाज आर्थिक सर्वेक्षण अहवालात मांडण्यात आला आहे देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत विविध प्रकारची आकडेवारी अहवालात देण्यात आली आहे महागाईचा दर गतवर्षी एप्रिल महिन्यात तीन पूर्णांक दोन टक्के होता तो दोन पूर्णांक सहा टक्क्यांवर येऊन ठेपला असं या अहवालात म्हटलं आहे दोन हजार या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत आर्थिक विकासाची गती वाढली ही गती वाढवण्यात दहा क्षेत्रांनी खूप मोलाचं योगदान दिलं आहे। दोन हजार चौदापासून महागाईच्या दरात सातत्यानं घट होत आहे दोन हजार एकोणीस पर्यंतच्या काळात हा दर प्रमाणाबाहेर वाढला किंवा घटला नाही निर्यात क्षेत्रातली भागीदारी दोन हजार पंचवीस सालापर्यंत तीन पूर्णांक पाच टक्क्यांवर तर दोन हजार तीस सालापर्यंत सहा टक्क्यांवर जाण्याची शक्यता असून त्याकरता आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम अधिक जोमानं राबवायला हवा आणि त्याकरता उद्योजकतेला आणि संपत्ती निर्मितीला प्राधान्य द्यायला हवं असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे हा अहवाल संसदेत मांडण्यापूर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं झाली नवभारताच्या निर्मितीसाठी सरकार प्रत्येक क्षेत्रात बदल करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं राष्ट्रपतींनी संसदेच्या संयुक्त सत्रात भाषण करताना सांगितलं युवा नेतृत्व तयार करायला शिक्षणाची गुणवत्ता वाढवायला सरकार प्राधान्य देत आहे सत्तावीस हजाराहून अधिक स्टार्टअप योजनांना मान्यता दिली आहे ऑनलाईन शिक्षण पद्धती भक्कम केली जात आहे असं राष्ट्रपती म्हणाले सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे महात्मा गांधीजींच्या विचारांच्या प्रसाराला चालना मिळाली चर्चा वादविवाद यामुळे लोकशाही बळकट होते मात्र केवळ विरोध करण्यासाठी केलेली हिंसा धोकादायक असते असं राष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं कोरोना विषाणू संक्रमणाचं संकट अधिकाधिक गंभीर होत असल्यानं जागतिक आरोग्य संघटना ओनं याला जागतिक आपत्ती म्हणून घोषित केलं आहे या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क असून संशयित रुग्णांच्या तपासणीसाठी आणि उपचारांसाठी चोख आरोग्य व्यवस्था करण्यात आली आहे या यासंदर्भात केंद्र सरकारचे मुख्य सचिव राजीव गौबा यांनी आरोग्य क्षेत्राशी संबंधित सर्व मंत्रालयांमधल्या सचिवांची काल उच्चस्तरीय बैठक घेतली आणि परिस्थितीचा आढावा घेतला देशभरात कोरोना विषाणू संक्रमणाच्या तपासाकरता प्रयोगशाळा सुविधा वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे दरम्यान कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चीनमधल्या वुहान शहरात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी गेलेलं एअर इंडियाचं विशेष विमान आज पहाटे दिल्लीला परतलं वुहानमधून भारतात परत येणाऱ्या नागरिकांची विमानतळावरच तपासणी होणार असून त्यासाठी भारतीय सैन्यानं मोठी तयारी केली आहे या नागरिकांना मानेसर आणि चावला इथल्या आरोग्य तपासणी केंद्रात चौदा दिवस ठेवण्यात येणार आहे चीनमध्ये कोरोना विषाणूच्या बळींचा आकडा तेरावर पोहोचला तर नऊ हजार सहाशे ब्याण्णव जणांना या विषाणूची लागण झाली आहे अनेक देशांनी आपल्या नागरिकांसाठी चीन संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत इतर एकोणीस दक्षातल्या शंभरहून अधिक जणांना या रोगाची लागण झाल्याचं आढळून आलं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं नागरिकांना चीनचा प्रवास टाळण्याचं आवाहन कल आहे कोरोना विषाणू संक्रमणासंदर्भात नागरिकांना माहिती देण्यासाठी तसंच मदत पोहोचवण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं राष्ट्रीय स्तरावर एक नियंत्रण कक्ष उभारला आहे या आजारासंदर्भातल्या शंकांचं निरसन करण्यासाठी एक हल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे नागरिक एक एक दोन तीन नऊ सात आठ शून्य चार सहा या क्रमांकावर दूरध्वनी करून मार्गदर्शन आणि मदत मिळवू शकतात ब्रेक्झिट करारातून अखेरीस माघार घेतल्यानंतर सुमारे तीन वर्षांच्या प्रदीर्घ ताणतणावानंतर ब्रिटन युरोपीय महासंघातून बाहेर पडला आहे यामुळे गेली चार दशकांहून अधिक असलेल्या आर्थिक राजकीय आणि कायदेशीर भागीदारीतून ब्रिटन वेगळा झाला आहे असं असलं तरी यावर्षीच्या अखेरपर्यंत ब्रिटनला युरोपीय देशांमध्ये असलेल्या बहुतांश नियमांचं पालन करावं लागणार आहे मात्र युरोपीय संसदेसह युरोपीय संघाच्या इतर संस्थांमध्ये ब्रिटनचे प्रतिनिधी यापुढे असणार नाहीत तसंच त्यांना मतदानाचाही अधिकार असणार नाही युरोपीय महासंघातून घेतलेली फारकत हा शेवट नाही तर नवी पहाट आहे असं ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीतल्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या दोषींच्या फाशीला पुन्हा एकदा स्थगिती मिळाली आहे या प्रकरणातल्या चार दोषींना आज फाशी दिली जाणार होती मात्र या प्रकरणातला एक दोषी पवन गुप्ता यानं गुन्ह्याच्या वेळी अल्पवयीन असल्यासंदर्भात दाखल केलेली याचिका फेटाळण्याचा पुनर्विचार करावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती ती काल न्यायालयानं फाळली याबाबत दिल्ली उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयात हस्तक्षेप करणार नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं या प्रकरणातला एक दोषी यान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे एकोणतीस जानेवारीला केलेली दया याचिका प्रलंबित आहे या दोषींना आधी बावीस जानेवारीला फाशी देण्यात येणार होती त्यानंतर एक फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली होती मात्र पुन्हा एकदा या दोषींची फाशी टळली आहे राज्याच्या विविध भागात उद्योग उभारणीसाठी उद्योजकांनी पुढाकार घेऊन रोजगार निर्मितीला चालना द्यावी त्यामुळे राज्याचा सर्वांगीण विकास व्हायला मदत होईल असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे भारतीय उद्योग महासंघाच्या शिष्टमंडळानं काल मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तेव्हा ते बोलत होते राज्याच्या गरजेनुसार उद्योजकांनी ठोस प्रस्ताव सादर केल्यास त्यांना जलदगतीनं प्रतिसाद देण्यासाठी एक विशेष कक्ष सुरू करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं राज्यात अन्नधान्याची कमतरता नाही पण ते पिकवणाऱ्या शेतकऱ्याकडे दुर्लक्ष होता कामा नये असं आमचं धोरण असून कृषी उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आम्ही प्राधान्य देऊ असं म्हणाले शेतीला पूरक उद्योगधंदे निर्माण होणं महत्वाचं आहे असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की उद्योजकांनी विकास कामांचे प्रस्ताव सादर केल्यास त्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल राज्यातल्या ज्या विकास प्रकल्पांना नियोजन आराखड्यातून निधी देता येत नाही त्यांना राज्य शासनाकडून निधी देण्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात येईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल सांगितलं नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांच्या वार्षिक नियोजन आराखड्यांचा आढावा ते काल बोलत होते जिल्हा परिषदेच्या शाळांना वीज दरात सवलत देण्याचा सरकारचा विचार आहे असं म्हणाले गेल्या सरकारनं सुरू केलेल्या योजनांचा आढावा घेणं यात राजकारण नाही तर त्या योजनांचा अभ्यास करणं आवश्यक आहे मराठवाड्यासाठीच्या वॉटर ग्रीड प्रकल्पासंदर्भातील अनेक योजनांबाबत शंका या यासंदर्भात जलसंधारण मंत्री संजय बनसोडे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असं म्हणाले राज्यातील दोन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात समितीमार्फत अभ्यास सुरू असून लवकरच त्यावर निर्णय घेण्यात येईल असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं ग्रामीण भागात ऊस शेतीमुळे चांगलं सामाजिक आणि आर्थिक बदल होत आहेत मात्र ऊस संशोधन केलेली गुंतवणूक अत्यल्प आहे त्यामुळे मागणी असूनही साखर उद्योगाला भविष्यात साखरेसह इथेनॉलचा पुरवठा करता येणार नाही असं माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी सांगितलं पुण्यात मांजरी इथं वसंतदादा साखर संस्थेच्या वतीनं साखर उद्योगासंदर्भात दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन पवार यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते साखर उद्योगाच्या सक्षमीकरणासाठी संशोधन कार्याच्या विस्ताराची गरज आहे असं म्हणाले ऊस उत्पादकता आणि साखर उतारा वाढवून ही मागणी पूर्ण करावी लागेल असा सल्ला पवार यांनी यावेळी दिला शेतकऱ्यांना लागवडीच्या पातळीवर तांत्रिक मार्गदर्शन देणं गरजेचं आहे त्यासाठी उत्पादकते साखर कारखानदार हा दुवा मजबूत करावा लागेल असं म्हणाले निवृत्ती बँकांमध्ये मारावे लागू नयेत या दृष्टीनं दाखले त्यांच्या घरी जाऊन घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे या सेवेसाठी कमाल साठ रुपये शुल्क आकारलं जाणार निवृत्ती वेतन सुरू राहण्यासाठी निवृत्त कर्मचाऱ्यांना दरवर्षी संबंधित बँकेत हयातीचा दाखला सादर करावा लागतो याची त्यांना आठवण करून देण्यासाठी चोवीस ऑक्टोबर एक नोव्हेंबर पंधरा नोव्हेंबर आणि पंचवीस नोव्हेंबरला सर्व निवृत्ती वेतनधारकांना एसएमएस किंवा ई मेल पाठवावेत असे निर्देश सर्व संबंधित बँकांना दिले असल्याचं सरकारी प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे इतर मागासवर्ग सार्वजनिक शैक्षणिक मागास प्रवर्ग यांच्यासाठीच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश विभागमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी आणि प्रादेशिक उपायुक्त तसंच सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांना दिले आहेत त्याचबरोबर सारथी संस्थेच्या अनियमिततेचा सा प्राथमिक अहवाल शासनाला प्राप्त झाला असल्याची माहितीही वडेट्टीवार यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत दिली डीबीटी योजनेत काही अडचणी असल्यास त्या तात्काळ दूर करून विद्यार्थ्यांना शिष्य वृत्ती देण्यात यावी ओबीसी विद्यार्थ्यांच्या नवीन वसतिगृहांसाठी भाड्याची इमारत उपलब्ध करून वसतिगृह सुरू करावेत राज्यात अशी बहात्तर वसतिगृह उभी करण्यात येणार आहेत असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं विमुक्त जाती भटक्या जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर प्रलंबित शिष्यवृत्ती तात्काळ देण्यात यावी असे निर्देशही वडेट्टीवार यांनी यावेळी दिले परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरात आयोजित करण्यात आलेल्या सतराव्या धम्म परिषदेचं उद्घाटन काल पर्यावरण राज्यमंत्री सुनील बनसोडे यांच्या हस्ते झालं संपूर्ण जग बुद्धांच्या विचारावर चालत आहे असं भदंत महाथेरो यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात यावेळी सांगितलं पूर्णा इथलं बुद्धविहार संस्कारांचं आणि धम्म अभ्यासाचं केंद्र निर्माण झालं असून धम्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी देशात आणि विदेशात भिक्खू पाठवले जातात तसंच या परिषदेच्या विचारांच्या माध्यमातून हुशार आणि नीतीमान माणूस निर्माण करण्याचं कार्य होत असल्याचं म्हणाले जातीवादी शक्तींना संपवण्याचं मोठं आव्हान आपल्यासमोर आहे त्यासाठी आपण एकत्र येऊन काम करूया असं बनसोडे यांनी यावेळी सांगितलं जगभरातून आलेल्या भिक्खू संघाची महाधम्म रॅली यावेळी काढण्यात आली तसंच मूर्तींची प्रतिष्ठापना आणि बुद्ध विहाराचं उद्घाटन करण्यात आलं आज या परिषदेचा समारोप होईल क्रिकेट वेलिंग्टन इथं झालेल्या चौथ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारतानं सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडवर विजय मिळवला हवामान गेल्या चोवीस तासात विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट तर कोकणातल्या काही भागात किंचित घट झाली आहे राज्यात सर्वात कमी तापमान गोंदिया इथं दहा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आज विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा आर्थिक वर्ष दोन हजार वीस एकवीससाठीचा केंद्र सरकारचा पूर्ण अर्थसंकल्प केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत करणार सादर आगामी आर्थिक वर्षात आर्थिक विकासाचा दर सहा ते साडेसहा टक्के राहील असा आर्थिक सर्वेक्षण अहवालाचा अंदाज कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांनी घेतला आढावा चीनमधल्या भारतीयांना घेऊन एअर इंडियाचं विशेष विमान दिल्लीत दाखल उद्योजकांनी ठोस प्रस्ताव सादर केल्यास जलदगतीनं प्रतिसाद देण्यासाठी विशेष कक्ष सुरू करण्याचं मुख्यमंत्री उद्धव उत्थ ठाकरे यांचं आश्वासन नियोजन आराखड्यातून निधी देता येत नसलेल्या विकास प्रकल्पांना शासनाचा निधी देण्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही आणि वेलिंग्टन इथं खेळल्या गेलेल्या चौथ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात सुपर ओव्हरमध्ये भारताची न्यूझीलंडवर मात भारताची मालिकेत चार शून्य अशी आघाडी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया सकाळी अकरा वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार